महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होते आहे. शिवसेना वडवली शाखा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 वडवली अटाळी या प्रभागातील शिवसेनेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक दुर्योधन नारायण पाटील यांच्या विद्यमाने शिवजयंतीचे आयोजन करून कोरोना व्हायरस आजाराची बाईक रॅली काढून जनतेला संदेश देत जनजागृती करण्यात आली आहे. वडवलीचे नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवाजी नगर आंबिवली स्टेशन पश्चिम इथे परंपरेनुसार तिथीप्रमाणे मोठ्या आनंदमय वातावरणात समस्त शिवसेना महिला आघाडी आणि पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचं विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करत श्रीफळ वाढून जय भवानी जय शिवाजी महाराजांची घोषणा देत शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी कोरोना या आजाराची योग्य ती माहिती द्यावी आणि कृपया या आजाराबद्दल अफवा पसरू नये, या आजाराची लक्षणं काय आहेत ती माहिती या जनजागृती करण्यासाठी शिवजयंती निमित्तानं शिवसेना युवा सेनेतर्फे संपूर्ण प्रभागात शांतपणे शिस्तीत बाईक रॅली काढण्यात आली. या समयी प्रभाग क्रमांक 6 शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका हर्षाली थविल चौधरी, कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध भटजी विनायक शिदोरे, काँग्रेसचे कार्यकर्ते सलीम काझी, दशरथ पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विलास रणदिवे, जयराम तरे, तर शिवसेना महिला आघाडीच्या लता भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक आणि शाहीर रामचंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 6 वतीने वडवली अटाळीच्या वतीने सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभागात दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरा मोठा उत्साह साजरा करतो. आमच्या शिवसेना शाखेच्या वतीने शहर शाखेच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देते. माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका वनिता पाटील यांच्या सर्वांच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आज आमच्या प्रभागात जी शिवजयंती केली जाते ती मोठ्या उत्साहात केली जाते. त्यासाठी अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने येतात व आम्हाला शिवजयंती आम्ही जी उत्साहात करतो त्यासाठी आम्हाला भरपूर शुभेच्छाही दिल्या जातात. आणि आम्ही मी सगळ्यांना एकच संदेश देते की जी पारंपरिक पद्धतीने आपण जी शिवजयंती करतो त्यासाठी ही पुढेही अशीच चालू राहूया. जी आपल्या शिवाजी महाराजांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे त्याची एक जाणीव पुढच्या आपल्या पिढीलाही राहू द्या, यासाठी आपण ही शिवजयंती करतो. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि एक माझ्याकडे एक संदेश आहे, आता जे आपल्या देशात कोरोना व्हायरस आलेला आहे त्यासाठी सगळ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि स्वतःचं स्वतःही संरक्षण करावं, यासाठी मी सगळ्यांना माझ्याकडून विनंती करते की स्वतःची खूप खूप आणि काळजी घ्यावी. आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.